मनापासून स्वागत सरिताज किचन कडून सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या किंवा गुढीपाडव्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप सुखाचं जावो आणि आज गुढीपाडव्याचा एक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे आमच्याकडे गुढीपाडव्याचं कसं नैवेद्य असतं किंवा आमच्याकडे गुढी उभारण्याची पद्धत, तर आज एक छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे. तर सकाळी 5 वाजता उठूनच माझी तयारी चालू होती, कारण बहुतेक आम्हाला खाली आमच्या सोसायटीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आहे, तिकडे जायचंय मुलांसोबत आवरून छान. तर माझी पूजा झालेली आहे, म्हणजे उत्कर्षनी पूजा केली. तोपर्यंत आमच्याकडे गुढीपाडव्याला असतो शिवईचा भात, तो मी इथं करून ठेवलेला. खूप गरम आहे आत्ता, थोड्या वेळाने तो चांगला घट्ट जमून येईल. साखर भात केला आहे आणि आता बासुंदीसाठी इकडे दूध उकळायला ठेवलंय. काय म्हणली मम्मू? छान आहे ना? छान आहे, तुला आवडलं? काय आहे ते? गाठी हार? साखर. साखरचा हार आहे ना? तर इकडे रात्रीच सामान आणून ठेवलं होतं आणि त्याची तयारी मी सकाळी उठलं की आवडून काढून घेतली. इकडे बाकीचं सामान काढलेलं आहे आणि आमच्याकडे गुढी उभी केल्यानंतर मग शेवईचा गोड भात नैवेद्य म्हणून केला जातो. त्यानंतर गुढीची पूजा वगैरे झाली की मग आपण जे काही गोडाचा स्वयंपाक करेल, काही जणांकडे पुरणपोळी असते, काही जणांकडे श्रीखंड बासुंदी पुरीचा बेत असतो. तर मी आज करणार आहे बासुंदी. दूध मी आठवायला ठेवलं. खायचं ना? थोड्या वेळानं खाऊया. ठीक आहे, दूध पिऊन झाल्यावर. आणि मनू साखर हार घालून बसली आहे ना मनस्वी, है ना? तर आता भात तर तयार झालाय, आमच्या सगळ्यांचं आता आवरून घेणार, गुढीची पूजा करणार आणि मग जो काही गोडाधोडाचा स्वयंपाक आहे त्याच्या तयारीला लागणार. करायची सुरुवात म्हणू, तू उशीर होईल. हो की नाही? चला आपण आवरून घेऊया. चला दूध प्यायचं. चल आणि सगळ्यांना म्हण ना, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छा. माझा ड्रेस कसा आहे विचार सगळ्यांना? कसा आहे बसवते. आणि हे काय घातलं सांग? काय? गाठी हार. गाठी हार. साखर हार. मी छोटी आहे ना, आमच्याकडे छोट्या मुलांना असं साखर हार घालतात. बघी मी.
देवीची पूजा झाली, त्याच्यानंतर आम्ही खाली सुद्धा जाऊन आलो आमच्या इथे सोसायटीमध्ये. गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त शोभायात्रा होती, तर मी अर्ध्यातून जॉईन केली कारण मला गुढी उभी करून त्याची पूजा करून मग जायचं होतं. खरं तर सोसायटीमध्ये शोभायात्रा आहे त्यासाठी लेझीम किंवा हे डान्स जे बसवलेले होते त्यासाठी खूप दिवसांपासून प्रॅक्टिस चालू होती, पण मी पुण्यामध्ये नव्हते एक 4-5 दिवस आधीचे, त्यामुळे मग मला काही पार्टिसिपेट करता आलं नाही किंवा प्रॅक्टिस नाही करता आली. आणि आज आम्ही सहज गेलो आणि वाटलं की डान्स करावा असा कारण मला आवडतं आणि जमला डान्स. मी एक शॉर्ट अपलोड केला आहे तो नक्की बघा की अगदी सहज म्हणून मी झेंडा घेऊन डान्स केला. तर असो आता आम्ही वर आलेलो पण खूप छान वाटतंय. अगदी खूप दिवसांनी असं काहीतरी नवीन केलंय, पूर्वी जे आम्ही करायचो म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असताना ते. तर आता मुलांना खूप भूक लागली, मला स्वयंपाक करायचा संपूर्ण नैवेद्याचा, 1-1.5 तासामध्ये होईल, 10:30 वाजलेले आहेत, 12 तरी नैवेद्य दाखवायला पाहिजे. तर आता मी पटकन तयारीला लागते कारण मला परत तुमच्यासोबत लाईव्ह गप्पा सुद्धा मारायच्यात. आणि हो, तो शॉर्ट्स नक्की जाऊन बघा. सगळा स्वयंपाक झालेला आहे, पूजा झाली, गुढी छान उभी राहिली, शोभायात्रेत जाऊन आलो आणि सगळा स्वयंपाक तयार झाला नैवेद्याचा. अगदी फार काही असं मी केलेलं नाहीये कारण शूटमध्ये सुद्धा इतक्या वेगवेगळे पदार्थ केले जातात की मग ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी वाटतं की अगदी कमी पदार्थ पण काहीतरी गोडाचं करावं. तर वरण भात आहे, घडीची पोळी आहे, त्यानंतर मटार मटकी आणि बटाट्याची भाजी, मस्त बासुंदी आहे, साधं वरण आहे आणि कुरकुरीत बेसन लावून केलेली भेंडी फ्राय आहे. तर हा नैवेद्याचा स्वयंपाक होता. आणि आता 1:30 वाजलेला आहे, भूक लागली आहे मुलांना, आम्ही जेवण करणार आहोत आणि परत मला 4 तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारायला लाईव्ह सुद्धा यायचंय, त्यामुळे हा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत धन्यवाद.